शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नाचणीचं घावण आणि कैरीची चटणी, चटपटीत कैरीची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, एक वाटी हे नाचणीचं पीठ आहे, हे 2-3 चमचे आपल्याला तांदुळाचं पीठ त्यात टाकायचं. आणि हे याचं साहित्य आपलं कैरीचं चटणीचं साहित्य, खोबरं एक वाटी घेतलं आपण, ही कैरी, कलमी कैरी, मिरच्या घेतल्या तिखट, मीठ, थोडीशी साखर, कोथिंबीर आणि लसूण सोलून घेते थोडासा, 2-3 पाकळ्या. तर चला आता आपण अगोदर हे नाचणीचं पीठ आणि तांदुळाचं पीठ आपण अगोदर हे तयार करून ठेवू. आपण मिश्रण, एक वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलं, त्यात आपण 2 चमचे तांदुळाचं पीठ टाकूया. आता आपण हे मिश्रण चांगलं सगळे एकजीव करून घेऊ. त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ. आता हे चांगलं आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ, एक वाटी पाणी. अगोदर आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला भिजवायचं आहे. हे बघा, अगोदर आपण आता एक वाटी पाणी लागलं आपल्याला, आता आपण अगोदर थोडंसं टाकू, थोडं थोडं टाकत राहायचं, एकदम जास्त पण नाही टाकायचं पाणी. आता आपण अजून अर्धी वाटी पाणी टाकलं. आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊ. अजिबात यात गाठी ठेवायच्या नाही, अजिबात एकदम प्लेन पीठ करून घ्यायचं छान. असं मिश्रण तयार करून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवू 10-15 मिनटं. तोपर्यंत आपण कैरीची चटणी बनवून घेऊ. आता हे ठेवून देऊ बाजूला आपण, तोपर्यंत आपलं पीठही मुरेल. हे बघा, आता आपण कैरीची चटणी बनवणार आहोत ना, त्यामुळे कैरी जास्त घ्यायची, खोबरं कमी घ्यायचं. तर आता मी कैरीचं साल काढून घेते. तुम्ही नाही काढलं तर तुम्हाला आवडत असेल तर टाका. असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे कैरीचे. आता आपण कैरी बारीक चिरून घेतली. आता एक खोबरं एक वाटी किसून घेतलं मी, ओलं खोबरं. मिरची ही तिखट मिरच्या घेतल्या आहेत, आंबट तिखट चांगलं लागते चटणी. हे लसूण पाकळ्या, हा लसूण थोडासा चिरून टाकायचा म्हणजे छान वाटला जातो. आणि थोडंसं सैंदव मीठ. आणि ती कैरी आंबट असल्यामुळे आपण साखर टाकतोय थोडीशी, 1-1.5 चमचा साखर. आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची. आता आपण ही चटणी अगोदर असं सुकच फिरवून घेऊ आपण, नंतर पाणी लागलं तर पाणी टाकायचं वाटताना. इकडे आणते मी ते. हे बघा, आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यात आपण राई टाकून घेऊ. थोडासा हिंग टाकू आणि हा कढीपत्ता. आता ही फोडणी आपण कैरीच्या चटणीवर टाकू. आता ही आपण फोडणी चटणीवर टाकून घेऊ, चांगलं मिक्स करून घेऊ. आंबट तिखट अशी छान, आंबट तिखट गोड अशी कैरीची चटणी तयार झाली आपली. चला आता आपण घावणे बनवून घेऊ. हे बघा, आता नॉन स्टिकला आपण छान ब्रशने असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. असं आपण हे मिश्रण चांगलं असं छान गोळवून घ्यायचं फुलपात्राने असं छान.
असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे भिजवण्यासाठी. बरोबर, या दोन वाट्या पाणी लागलं आपल्याला. एक वाटी पीठ होतं की नाही आपलं, दोन वाट्या पाणी लागलं. ग्लासाने टाकायचं आपण. एक मिनटं आपण असं झाकण ठेवून द्यायचं. एकच मिनटं ठेवायचं, जास्त नाही. एकच मिनटं ठेवायचं झाकण. आता झाकण काढून घ्यायचं. आता आपण थोडं थोडं ब्रशने असं वरतून असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, आयर्न आहे, फॉस्फरस आहे, सोडियम आहे, आणि लहान मुलांना तर खूपच छान आहे. आणि झटपट आहे नाश्त्यासाठी. तुम्ही हे घावनं पटकन बनवू शकता. झटपट होता, काही वेळ नाही लागत त्याला. आता थोडासा गॅस आपण थोडा मीडियम ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा गॅस, थोडा मीडियम ठेवायचा. अशी जाळी जाळी पडली पाहिजे, बघा छान अशी जाळी पडली पाहिजे. तेल लावल्यानंतर, झाकण काढल्यानंतर लगेच आपल्याला पलटी नाही करायचं, थोडंसं जरा वाप जाऊ द्यायची. जरा असं साईडने मोकळं करून घ्यायचं अगोदर. सुरुवातीचं जरा थोडंसं चिकट, नंतर मग छान निघतात घावणे. बघा आता आपण छान जाळी आली. बघा आता आपण हे पलटी करून घ्यायचं. एकाच बाजूने जर तुम्हाला हवं असले तर एका बाजूने केलं तरी चालतं, पण आम्ही दोघं बाजूने छान शेकून घेतो. अजून आता एक मिनटं खालून होऊ द्यायचं. आणि फुल गॅस नाही ठेवायचा, थोडा मीडियमच ठेवायचा गॅस. हे बघा झालं, आपलं घावण तयार झालेलं आहे. आता आपण काढून घेऊ, जाळीवर काढून घ्यायचं. म्हणजे कसं त्याला घाम नाही येणार आणि ते ओलसर नाही होणार, म्हणून आपण असं छान जाळीवर काढून घ्यायचं. नंतर मग त्याची घडी करायची. आता आपण दुसरं करूया. आता चमच्याने दाखवते तुम्हाला. जर फुलपात्राने येत नसेल तर असं चमच्याने टाकायचं. असं चमच्याने टाकायचं. जर नसेल फुलपात्राने तुम्हाला जमत तर असं चमच्याने टाकून घ्यायचं. असे छान छोटे छोटे करायचे, छान जाळीदार होतात. एक मिनटं आपण असं छान झाकण ठेवून घ्यायचं. असं चमच्याने थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्हाला किती पातळ हवं असलं तर अजून पातळ करायचं. हे मीडियम साईज केलं मी, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. अशी छान जाळी आली पाहिजे. बघा कशी छान जाळी आली. बघा असं पलटी करून घेतलं आपण. परत खालून आपण एक मिनटं होऊ द्यायचं. बघा कशी छान जाळी आली. बघा संपूर्ण आपल्या बिरड्याला संपूर्ण बघा जाळी आली आहे. आणि हे मऊ लुसलुसीत आणि छान झटपट होतात, पौष्टिक आपले नाचणीचे दिरडं. जास्त पण अगदी खूप पण शेकायचं नाही, तर मग काय होतं ते वातड होतात. आता हे बघा अशी जाळी, छान जाळी आलेली आहे. एक मिनटं शेकून घ्यायचं, काढून झालं मग आपलं धिरडं. आता याप्रमाणे आपण सर्वे करून घेऊ. आणि असं छान जाळीवर काढायचं, नंतर घडी करायची त्याची. आता आपण याप्रमाणे करून घेऊ. थोडंसं परत आपण तव्याला असं छान तेल लावून घ्यायचं ब्रशने. अगदी कमी तेलामध्ये आणि झटपट होतात.
हे बघा, रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळतो येतो की नाही, मग त्यासाठी असं आपण नाचणीचे घावणे बनवून बघायचे आणि झटपट होतात पौष्टिक नाचणीचे घावणे आणि कैरीची आंबट गोड तिखट चटणी। तर बघा अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा। याच्यात भरपूर प्रमाणात लोह आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, फॉस्फरस आहे आणि खूप चांगलं। आणि मुलांना तुम्ही हे डब्याला पण देऊ शकता। आता मुलांना कशा सुट्या लागतात ना, मुलं काही खायला मागतात, तर तुम्ही झटपट तयार करू शकता नाचणीचे घावणे आणि कैरीची आंबट गोड तिखट चटणी। चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर। हे बघा किती छान लुसलुशीत, बघा मऊ आणि लुसलुशीत, एकदम लुसलुशीत आहेत बघा। अशा प्रकारे नाचणीचे घावणे बनवून बघा। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।